वॉर्ड क्रमांक 24 नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी फेसबुकवर वॉर्डात कुठलीही कामं न करता काम झाल्याचे फोटो टाकल्याबद्दल राहुल चंद्रकांत कदम यांनी फेसबुकवर कमेंट केली होती. ही प्रतिक्रिया पचनी न पडल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करून राजकीय पदाचा गैरवापर करत जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राहुल कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली. दरम्यान माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्र्यांकडे याची दाद मागितली असून या गुंड प्रवृत्तीच्या भाजपच्या नगरसेविका आणि त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते यांची चौकशी करून अटक करावी अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली. 6 त्या पोस्टला मी फेकवत आहे, तिनं काम केली नव्हती म्हणूनच मी तिला पोस्ट केलं होतं फेकवत आहे म्हणून. तर मग घराला आहे ना तिचे 5-6 गुंड लोक येऊन आम्हाला घरात घुसून नवरा बायको दोघाला मारहाण केले आणि मग इथं तलवारीनं सुद्धा मारले. असे आम्ही तिथे विजापूर नाही का चौकीला फिर्याद दिलो, दुपारी 12 आम्ही फिर्याद दिलो. तर दिवसभर आमच्यावर दबाव आणले केस कॉम्प्रोमाइज करण्यासाठी बेंबडे साहेब आले, पुणे साहेब आले, हे लोक आमच्या मागा हात धुवून लागले. पण आम्ही केस पिटवून घेतलो नाही म्हणजे त्यातून लगेच रात्री 11 शेव करण्याचे आमच्या विरोधात नवरा बायकोच्या विरोधात केस केले आणि माझ्या आईच्या विरोधात. माझी आई तर वारून 2014 वारलेली आहे. तर माझी आई आता कुठने येणार आहे ना मारहाण करायला सांगा. तर आमच्या कुठे केस करून आमच्या दोघांना अटक करून विनाकारण त्यांना मोकळं सोडून आहे ना आम्हाला जेलमध्ये टाकून ठेवले हे लोक. अजून वर जीव मारायची धमकी द्यायला लागले सर तिने. केस मिटवून घे नाही तर तुझा जीव मारते, तुझ्या नवऱ्याला खलास करते, आम्ही तुला जीवन ठेवत नाही. तिथं बिंदास चौकीत वावर आहे सर, तिच्यावर गुन्हा दाखल असून सुद्धा तिची कुणी सुद्धा दखल घेत नाही. बेबडे साहेब सुद्धा स्वतः म्हणते कशाला हे करतो बे, तिनं नगरसेवक आहे, केस मिटवून घे नाही तर तिनं तुला जीवन ठेवत नाही. तू ते करू नको, त्यांच्या नादाला कशाला लागला, नुसतं त्रास द्यायचं आहे पोलिसांकडनं, ते नगरसेविकाकडनं त्रास द्यायचा काम चालू. आम्ही विचारायला मी गेलं तिला काय केली नाही, तुला काय करायचं. तिनं बिंदास इथं सोलापुरात राहून घरात राहून सर फिरते, तिला कसली अटक नाही, तिची कसली चौकशी नाही, काय नाही काय नाही. दरम्यान मला न्याय न मिळाल्यास मी माझ्या पत्नी व मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेस राहुल कदम, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे आप्तेष्ट उपस्थित होते.